असरे बापा एका ठिकाणी बस, किती इकडे तिकडे इकडे तिकडे नाचून राहिला नीरा। बटलो ना मम्मी मी, पाय मले काटा बटलो मी, पाय मले अम्मा शेटजी वाली बटलो मी, शेटजी मम्मी शेटजी। ओ शेटजी होय तू शेटजी, खेटराचा शेटजी। अन चल आता गावले जावं लागते आपल्याला। आजी आजी कुठे, आजी ली उडे ना, मग जाऊ ना, मग थांब आजी ली उडे, एवढी घायली तुले तर गावले जावाची। हो तर माझ्यासाठी मी गाई करून राहिली काय रे बाबा, तुझ्या शाळेसाठी होय। आई अजून काही येते ना काही नाही, गाडी भेटन त्याईले बसून देईन गाडी, तवा आई घरी येईन। चल आता अर्जुन लेस नेऊन मागतो, लागन तर मग आईले तिथं बस स्टँडवर भेटून घेईन आणि मग तिकडून तशी चाललो जाऊ आम्ही। खूप सुंदर दिसून राहिली मनीषा तू, एकदम सुपर कडक मराठीत काय म्हणते झक्कास बोले तू, एकदम झक्कास दिसून राहिली मस्त तू। काय तुमचं पण अर्जुनजी, रोजच म्हणता तुम्ही असं, रोजच ती सुंदर दिसते, आता आहेच मी सुंदर तर दिसणार नाही का तुम्ही पण। पण मनीषा आज तू जरा जास्तच सुंदर दिसून राहिली, जास्तच एकदम जबरदस्त मस्त। हो असू द्या, तुम्ही पण सुंदरच दिसतात। आपण भी हवच ना, आपण भी सुंदरच हाव। अर्जुन चला जा आता, ताई बोलवत आहे, जास्त फिल्मी द्यावं लग्न का मारू, जा ताई बोलवत आहे तुम्हाला। हो बा जातो जातो, तू चाल ना मनीषा, काय म्हणते ताई तो, चाल तुई। येते ना मी, येते मी, जरा हे साडी चेंज करते आणि मग येते आणि दागिने वगैरे काढून घेते। नाही नाही मनीषा, काढू नको, बिलकुल काढू नको, हे साडी चेंज करू नको, अशीच राय आज रात पर्यंत, अशीच राय मले पावाचे हाय तुले, मन भर पावाचे हाय मले, सुंदर दिसून राहिली साडी, हो अशीच राय, काढू नको साडी, चेंज करू नको। काय तुम्ही पण अर्जुन जी, मला गज बदलावाने होत आहे ना, मी करते चेंज करते, मी हलकी पलकी साडी घालते। तुला माई चप्पत, तू साडी चेंज करशील तो, हो आता विचार कर, करायची कर नाही करायची नको करू, माई चप्पत पण तुले। हो तुम्ही पण ना अर्जुन जी, तुमच्या स्वतःच्याच मनाच करता, शपथ देऊन दिली का बस झालं, चला नाही बदलत नाही चेंज करत, ठीक आता खुश, चला मग ताई काय म्हणते तर चला। हा ये होई ना बात मेरी मनीषा वाली, चल फिर चल। अर्जुन आलोच भाई आलोच, येतोच येतोच, ये ना लवकर, काय करून राहिला ना काय नाही तर, ये लवकर, चल 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 मनीषा चल लवकर, चला तर तुम्ही तर चला लवकर। काय करून राहिला गडे, हे पटकन नेऊन दिलं असत तर बरं आला काय बापा। अर्जुन मी काय म्हणतो का, नेऊन देतो काय मुले, नेऊन दे बरं मुले। कुठं बाई कुठं नेऊन देऊ तुले, मा गावले नेऊन दे, राहून जाय ना बाई राहून जाय ना, अजून 2 दिवस राहून जाय ना, मग जाजो मग आरामान जाजो, आताच काय घाली घाई आली तुले। काय रे अर्जुन, याची शाळा पडून राहिली ना, मी तर कैची जात होती रे, पण वहिनीचा तिळवा वाचा होता ना पहिली संक्रांत वहिनी तिथं, म्हणून थांबली, तर आता नेऊन दे भाता, झाला वहिनीचा तिळवा कार्यक्रम झाला तर नेऊन दे भाता मुले, नेऊन दे ना मग येऊन जाय लागन तो। बरं चाल मग चाल नेऊन देतो। कुठं बाबा कुठं चालले रे बापा, अर्जुन बाई कुठं चालले रे बा, कुठं नेऊन दे नेऊन दे, कुठं कुठं नेऊन देतो अर्जुन इले बाईले, बाईच्या गावले नेऊन देतो बाबा बाईले, बाई म्हणते नेऊन दे मले, तर चाल म्हणतो नेऊन देतो, चाल मग चाललो आम्ही आता नेऊन देतो बाईले आणि मग येतो, मग तू याई तू याई आणि येईन बाई वगैरे सगळे येईन बाई, कुठं गेले सगळे। बाबा आई बस स्टँडवर गेली, त्या सगळ्या काकुले गाडीत बसून देवाले। काय हो बाबा, काऊन काय झालं बाबा, काय झालं एवढं दचकाले तुम्हाला, ते गावले जातो म्हणे त्या, आई म्हणे चला म्हणे बसून देतो तुम्हाला, तर आई गेली सडकीवर बस स्टँडवर बसून द्या आले त्याले, तर आई आता गाडीत बसून देईन त्याले आणि मग घरी येईन आई। पण आजच आल्या होत्या ना बात, ह्या आजच आल्या होत्या आपल्या इनबाई वय आपल्या इनबाई, हा आजच आल्या होत्या ना, आजच चालले बी राहाय नाही म्हणलं तुम्ही त्याले, आईनं नाही म्हणलं काय अर्जुन, आईनं की राहा नाही म्हणलं काय, तो आई नाही म्हणलं काय, राहून जा मामी जी काही पाहुणचार करतो काही म्हणून म्हटलं होतं बाबा, आईनं म्हटलं होतं राहून जा म्हणे 2-3 दिवस पाहुणचार गी करतो। हा मग नेऊन कसं काय दिलं मग, मग बाबा त्या शांता मामीची म्हणे नाही म्हणे आमचं राहणं नाही जमत म्हणे, आमचं तिकडे व्हिडिओ करायला लागते म्हणे, तर आम्हाला जाऊ द्या म्हणे आज लागन तो अजून कधीतरी येऊ तर मग तेव्हा राहू म्हणे अशा म्हणे, तर मग आई म्हणे हो बा जा मग म्हणे, तर म्हणून आई मग गेल्या नेऊन देवाले गेली। हो नाही 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 हे शोभलं नाही, बिलकुल शोभलं नाही, हे आजच आल्या आपल्या इन बहीण पहिल्यांदा आपल्या घरी आल्या, हा आणि बिना पाहुणचारानं गेल्या, नाही मा म्हणाले नाही बरं वाटलं, मा म्हणाले बरं नाही वाटलं, मग काय करता बाबा आता गेल्या त्या तर राहत म्हटलं होतं। बरं आई येवाचीच आहे ना तुम्ही, हो बाबा आई तर येवाचीच आहे, आता त्याला बसून देईन तर आई घरी येईन, म्हणजे डेपोत गेले असतं या आणि गाडी लागायची असन म्हणजे आता या डेपोत असतील, हो बाबा असतील, हो गाडी लागायची असं म्हणून आई बी नाही आली, आता जातो त्याला घेऊन येतो घरी आणि पाहुणचार केल्याशिवाय जाऊच देत नाही, बाई तू भात वरण मानून ठेव, आता घेऊन येतो मी घरी बाबा, पण मी गावले जातो म्हणतो तयारी केली मी, आजच्या दिवस राहू दे बाई, आजच्या दिवस थांबू तू, आजच्या दिवस राहून जाय, यायचाही पाहुणचार होते आणि तुझ्याही पाहुणचार होते, हो तर आजच्या एका दिवसानं काही बिघडणार नाही तू, हो उद्या चालली जाजो, पाहुणचार झाला म्हणजे हे उद्या चालले जातील आणि तू उद्या चालली जाजो।
हो बरं बाबा आता तुमच्या मतानं थांबून थांबूनच चालू आहे मले बरं जा मग जा पटकन मग नाही तर येऊन जाईन गाडी तर चालल्या जातीन बसून जा जा मग पटकन घेऊन या करतो मी स्वयंपाकाचं पाहतो मी चल बरं अर्जुन काढ बरं गाडी चल चल पटकन डेपोवर हो चला चला बाबा चला पटकन चल चल पटकन चल अरे थांब रे पोरा जाऊ नको थांब काय मागत लागते बाई पोरग अर्जुन घे चल तू गाडी आणते त्या गाडीवर बस चल बस त्या गाडीवर तू बापा आता गाडी लागते का लागू करते तो लागन काऊन नाही शांताबाई लागन उशिरा लागन पण लागन गाडी होते आपलं जाणं हो ना बापा हा राहून जा म्हणे माई येईन म्हणे राहून जा पण आपण म्हणलं जातो बापा आता गाडी नाही भेटून राहिली इथं लागली येईन बाई गाडी काय ना अजून नाही लागली ना गाडी विचारलं म्या दोघा तिघाला विचारलं 1 घंट्यानं लागते म्हणे असं लागन मग लागन 1 घंट्यानं आहे काय बरं ठीक आहे मग राहू बसून आता 1 घंटा पाहू वाट हो नाही तर काय तर म्हणलं होतं तुम्हाला तर राहून जात पाहुणचार करत होती मस्त तो चालले आता येऊन बसा लागलं ना इथं उभं राहा लागलं ना डेपोत चालन येईन बाई आता चालन 1 घंटा काय आपल्या गोष्टी 1 घंटा 2 घंटे कसे निघते माहित नाही पडणार येते गाडी काही फरक नाही पडत ना काही हरकत नाही तुम्ही उलीच मन करू नका पाहुणचार नाही केला म्हणून आम्ही येऊच अजून तेव्हा करता मस्त पाहुणचार आता पहिल्यांदा आले होते तुम्ही तर तसंच जाऊन राहिल्या बिना पाहुणचारानं खाल्लं ना येईन बाई तिळगुळ खाल्लं ना बस झालं अमाय हे कायले येऊन राहिले गड्या दोघं बापले काय गाडी ना अमाय हो गड्या जवळ न भाऊ येऊन राहिले गड्या काय भेटीला येऊन राहिले असं भाऊ भाऊ संग भेट नाही झाली गड्या बरोबर आहे भाऊ संग भेट नाही झाली होती नमस्कार भाऊ नमस्कार म्हटलं नमस्कार येईन भाई हो नमस्कार हो बरं झालं भाऊ तुम्ही आले भेटही नाही झाली होती आमची तुमच्या सोबत कुठं गेले होते बा तुम्ही दिसले नाही घरी मी वावरात होतो मी माहीत होतो मुले का माय येईन बाई येऊन राहिल्या म्हणून म्या म्हणला का आता हाय आता येईन बाई 2-4 दिवस तर जातो म्हणला आता कार्यक्रम गे अटपला तुमचा का मग संध्याकाळी भेट कुठं होऊन जाते म्हटलं घर येऊन पाहत होतो कुठं गेले म्हटलं पाहुणे पोरगी म्हणते का गेले म्हणते पाहुणे आपल्या बस स्टँडवर गेले म्हणते पाहुणे आई गेली म्हणते सोडून बसून देवाले आणि तशीच घेतलो गाडी आणि आलो मग चांगलं केलं भाऊ तुम्ही आले तर भेट तरी होऊन गेली हो आता गाडी लागायची होती म्हणून भेट झाली नाही तर गाडी लागली असती तर मग कायची भेट होत होती चला बरं सगळे घरी चला घरूनच आलो भाऊ आम्ही आता कार्यक्रम आटोपला तिळगुडगी खाल्लो आलो घर मग बा आता जातो म्हणतो गावाकडे आता राहून काय करायचं नाही का कार्यक्रम आले आलो होतो आम्ही आटोपला कार्यक्रम हो बरोबर आहे शांताबाई तुमचं कार्यक्रम आटोपला पण आमचं जे कर्ण आहे ते आमचं करायचं राहिलं ना काय करायचं राहिलं भाऊ आता काही नाही करा लागत चालते सोर चालते आम्हाला तुम्हाला चालते येईन बाई तुम्हाला चालते पण आम्हाला नाही चालत ना तुम्ही पहिल्यांदा आले आमच्या घरी आमच्या येईन बाई पहिल्यांदा आल्या तर बिना पाहुणचारानं आम्ही पाठवू काय भाऊ पाहुणचाराचं काही महत्व नाही आता चालन 2 गोष्टी तुम्ही गोड बोलले ना बस तेच लय आहे आम्हाला मानधन केलं आलो तर बस लय झालं पाहुणचाराचं काय ठेवलं आहे नाही येईन बाई चला सगळे चला याटो करतो मी आणि चला सगळे पाहुणचार केल्याशिवाय मी जाऊ देवाचं नाही नाही ना भाऊ नाही ना नातीन सून एकटी आहे ना घरी आणि नातींची तब्येत थोडीशी नरम गरम आहे तर एकटी कोण नाही सांभाळणं होणार भाऊ म्हणून आम्हाला काम आहे भाऊ तिकडे म्हणून नाही राहिलं होत ठीक आहे ना मग ठीक आहे तुम्ही घरी चला आता स्वयंपाक पाणी कराले लावतो तसंही मी पोरीला म्हणलंच आहे करून ठेव म्हणलं मी त्याला घेऊन येतो म्हणलं पोरगी स्वयंपाक करून राहिली तिकडे अर्धा स्वयंपाक बी झाला असन तर तुम्ही महासंघ आता घरी चला चांगलं जेवण खाऊन करा आणि लागन तर 7 गाडीवर मी तुम्हाला पोहोचून देतो आणि 10-11 वाजता तुम्ही रातच्या ना तुमच्या घरी पोहोचता हो काय भाऊ आता रातच्या गाडीवर कसं जावं आम्ही भाऊ राहू द्या आता पाहुणचार घेऊन चाल चाला ना आम्हाला काही एवढं नाही होत मी स्वतः बसून देतो तुम्हाला गाडीत आणि ड्रायव्हरले बी सांगतो कन ड्रायव्हरले बी सांगतो का यायले बरोबर बस आनंदपूरच्या बस स्टँडवर उतरून देतो असा सांगतो मी कडक आणि इकडून रामदास भाऊले आणि रामलाल भाऊले बी फोन करतो आणि आमच्या हिवायाले बी फोन करतो तुम्ही बायाले घेवाले बस स्टँडवर या इकून मी हाव आणि तिकून ते आहात मग तर जमणं तुमचं चला मग आता माझ्यासोबत चला आता घरी आता करतो मस्त पाहुणचार आणि मग लागतो देतो बसून तुम्हाला चला आता सगळे आता काहीच ऐकत नाही मी आणि कोणीच काही बोलू नका चला आता सगळे बरं बापा आता एवढं म्हणतात तुम्ही तर चला मग हो चला अर्जुन तू ये गाडी न तू आल्या आणि मी यायले आणतो यातून चल मग तू समोर आणतो मी येतो मी चालन बाबा या मग पोचा मग पटकन घरी हे पाय अर्जुन चालता थोडासा संभार घेऊन घेजो धनिया
आणि पनीर घेऊन घेजो, किलो किलो पनीर घेऊन घेजो, आणि ताक घेऊन घेजो, आणि दूध घेऊन घेजो, बरं चालता चालता हां, आणि हिरवे मिरच्या घेऊन घेजो, आणि हिरवे कांदे घेऊन घेजो, हां जा मग पोच मग आमच्या पहिले घरी, आम्ही येतोच मग. बरं बरं ठीक आहे चालते हो, घेऊन येतो येतो मी, घेऊन पोचतो मी, मी सगळं घेऊन मी पोचतो, पोचा मग तुम्ही. काय काय शिजलं वहिनी? हो ताई भात शिजला आणि वरण शिजत आहे आणि ते पुरणाची डाळ शिजत आहे. असं भाजी, भाजी कायची बनवता? कशाची बनवायची ताई भाजी? आलू वांगे बनवून टाकू का? वहिनी पाहून चारा मध्ये आलू वांगे नाही वहिनी, काय चांगलं वाटन काय? नाही मग काय बनवायचं तर? पुरणपोळ्या तर आहेच ना, पुरणपोळे आणि गोड कडी हो, ताक वगैरे आणायला आणावं लागणार ताई. हो हो वहिनी कढी तर पाहिजेच, पूर्ण तो असलं म्हणजे कढी तर पाहिजेच, आंबट गोड. हो 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 थांब थांब थांबा थांबा, अर्जुनलेच फोन करतो. हो येता येतं घेऊन ये म्हणतो त्याले. हो जमते ताई जमते, करा त्यांनाच फोन कर आणि घेऊन या म्हणा. हो ना फोन आला आता. अरे बाई क्या फोन, काय म्हणते तो बाई? हा बोल बाई, काय झालं? काय झालं रे, काही ना काही निरा झाला झाला करत राहत, काय झालं काय झालं काय काय बाई बोल, काय म्हणतो असं बोलत जाय. अंधारे काय झालं काय झालं काय काय बोलतो रे बा अर्जुन, झालं म्हणत जा, झालं झाला झाला करतो. बोल ना बाई बोल ना, काय म्हणतो तर मी येऊनच राहिलो घरी, बोल पटकन काय म्हणतो तो. अरे अर्जुन मी काय म्हणतो रे, काय म्हणते तो आपलं हे ताक घेऊन येतं काय रे बा? ताक हा दोन एक लिटर घेऊन ये ताक, हा कढी बनवा लागन तो घेऊन ये ताक घेऊन येता येता. आणूनच राहिलो बाई, ताक आणून राहिलो, दूध आणून राहिलो ना, पनीर आणून राहिलो, आणि आपलं सांबार आणून राहिलो, हिरवे मिरची आणून राहिलो, आईनंच सांगितलं मले, घेऊनच येऊन राहिलो मी. बरं ठीक आहे मग घेऊन ये मग पटकन. हो येतोच मी आता अर्ध्या घंट्यात येतोच मी. हो ये मग पटकन. ठीक आहे ठीक आहे ठेव मग. येत आहे का ताई ते? हो येऊनच राहिला, आईनं पहिलेच सांगलं त्याले हे हे आणायचं आहे म्हणून, तो घेऊनच येऊन राहिला. ठीक आहे ठीक आहे ताई. फोन नाही तोराले भेटून राहिला इच्छा बोईन तो. तुम्हाला काय वाटते पागल झालो मी? नाही मी पागल नाही झालो, पागल नाही झालो मी. 3 दिवस फोन नंबर फोन नंबर साठी इकडे तिकडे धावलो, कसा बसा फोन नंबर भेटला, आता बोलणं नाही होऊन राहिलो. कधी काही कधी काही आडवच येते आडवच येते, टांगत मारते, कधी जनावर कधी माणसं, मी तर हैराण झालो. थोडस थोडस एक वेळा थोडस बोलायचं होतो बस, मग मा म्हणाले शांती भेटली असती, थोडस बोलणं झालं असत, पण बोलणं नाही होऊन राहिलो. हे पहाय अजून मा वावरात मशी चारून राहिलायची बहिण, आता वावर साफ झालं घातल्या मशी. काय वय गा बुराशिंग काका, काय वय म्हटलं मा वावरात मशी चारता का बाबा? नाही रे रामलाल, नाही नाही मशी तिकडे चारून राहिलो ना रे मी जंगलात, हे एक म्हैस आली इकडे हिले नेऊन राहिलो तिकडे, असं असं न्याबा लवकर तिकडे हिरवगार आहे वावर. अरे इचिन फोन पडला हात लेखाच, नेतो रे रामलाल नेतो. हो काय बापा ने तू म्हैस पटकन, गेला रे बाबा गेला गेला रे बाबा, आता बोलतो रे बाबा फोनवर. आता काय नंबर होता हिची बहीण? 13-7 टाकला जमला. हो काकाजी हो काकाजी, आता कोण आलं रे बाजू? अरे ओ काकाजी, अरे बाबा पोलीस होय रे बाबा. हा बोला बोला साहेब, काय झालं साहेब? काय नाही या रस्ता आनंदपूरले जाते काय म्हटलं. हा सुटलं लेखाचं, मला वाटलं का म्या काय लफडा केला हिची बहीण तो. हो 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 साहेब याच रस्ता, याच आपला रस्ता, हो याच रस्ता आनंदपूरले, हो जा जा. हो अच्छा 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 बरं बरं, धन्यवाद काकाजी. हा त्याच्यात काय धन्यवाद साहेब, आमचं कर्तव्य आहे तुम्हाला रस्ता दाखवायचा. बस 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 चालतो येतो. हो या 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 साहेब, याच रस्ता जाते आनंदपूरले. तसं विचारवतं नाही म्हणा, पण काय झालं साहेब तसं? काय झालं आनंदपूरले म्हणजे असे अचानक कसे आनंदपूरले आले तुम्ही? म्हणजे काही काही लफडा झाला काय काही आनंदपूरले? मला माहितच नाही काय गावात काय झालं होतं. नाही बा साहेब नाही मध्ये नाही माहित बा काय झालं साहेब, काय झालं असं? मी तर आपला बा वावरात सकाळी उठतो वावरात येतो संध्याकाळ झाली घरी जातो, मला गावातलं काय माहित नाही रा साहेब. काय काय झालं काय साहेब, काय झालं सांगा तो तुम्ही. काय असे गावकरी तुम्ही, असे गावकरी तुम्हाला गावात काय चालू राहते माहित नाही होत, इथं फोनवर बोलून राहिले तुम्ही. फोनवर फोनचा वापर कमी करा, आणि आपल्या गावात आपल्या घरात आपल्या मनात काय चालते काय होते त्याच्यावर पहिले लक्ष ठेवा. गावकरी म्हणता कर्तव्य म्हणता, असंच कर्तव्य काय तुमचं? नाही नाही साहेब असं नाही असं नाही साहेब, खरंच नाही माहित काय झालं होतं. आपण आपण लेण्यात देण्यात राहतच नाही ना साहेब, म्हणून आपल्याला काही माहितच नाही होत. तसं काय झालं साहेब, काय झालं तसं काय काय आमच्या आनंदपुरात काय झालं? काही लफडा केला का कोण काही? काही पोटी वोटी पाहून नेली का साहेब काही? असं पोरीचा लफडा आहे का साहेब काही? असं काही आहे का?
अरे बाय हा माणूस तर पागलच दिसते मले. याले माहित नाही आता याले सांगत बसतो काही तो पोती पुराण. चला येतो मी येतो. हो ठीक आहे ठीक आहे. पा तुमचं वावर पाहता होत माय बहीण. तो पोलिसांना सांगतलं नाही काय झालं काय नाही. तो आता मी काय तर काय चुकल्या लावत होतो. सांगता तो जरासा लेखाचा माहित होईन मुली बी माहित होईन. हो चाल सोड ना संध्याकाळी माहितच पडन काय झालं. तो आमचा फोन राहिला याची बहीण मा फोन राहिला करायचा. बेबी बेबी बेबीच्या पोळ्याला तर मले काही सुचून राहिलो नाही. आता जोपर्यंत एक दोन गोष्टी करत नाही बेबी संग तोपर्यंत मला काही सुचणार नाही. अंधार पडून गेला तरी बाया आल्या नाही. या आजच जातो ना आजच येतो म्हणे राहत नाही म्हणे. बाबाचा बेटा गौरी आईचा फोन घेऊन आला होता काय? नाही बाबा माझ्यावर तर नाही आला फोन. तुम्हाला आला असेल कदाचित. तुम्हाला नाही आला काय? येते का नाही येत म्हणत होत्या की आज जातो ना आजच येतो म्हणे. हो म्हणे तो माझ्याजवळ म्हणे आजच येतो म्हणे. आता अंधार पडून गेला ना अजून पत्ता नाही ना. फोन करून पाहावर बाबा तुम्ही काय येते का नाही येत आपल्याला समजलं का बरं राहते. हो मीच करून पाहतो फोन. हो बेटा गौरी करून पाहतो मी फोन. आराध्या झोपली काय? हो बाबा खूप रडली दिवसभर रडली आणि आता झोपली. अगं रामदास भाऊ या म्हटलं या काय काम काढलं सोबतच आले बाबा. रामदास भाऊ शांता वहिनी आल्या का? नाही आली अजून नाही आली. राहत आजच जातो ना आजच येतो म्हणे अजून नाही आली. माईची गंगा बी नाही आली ना. माईची बी नाही आली. पार्वती बिमला बी नाही आली ना. आजच येतो म्हणे. मैसून बी गेली लेकर रडून राहिले. आई कधी येते आई कधी येते करून. आता फोन करतच होतो मी शांतीले. फोन करतो आणि विचारतो काऊन नाही आल्या काय झालं कुठं अटकल्या काय. फोन करून विचारतो. हो करतोच आता फोन. कर ग रामदास भाऊ कर फोन कर. रात होऊन गेली बाया आल्या नाही अजून. कर ग फोन कर ग. भाऊ आता आम्हाला एसटीत बसून यायचा फोन येऊन राहिला गड्या. काऊन नाही आली म्हणून फोन करत असते ना. आता हे मॅम म्हटलंच होतं का फोन करतीनच. हॅलो गोल्याचे बाबा. हा बोला. कधी येता म्हटलो. आता अंधार येऊन राहिला तरी कुठं आहे? आहे कुठं तू? घरी घरी आहो मनीषाच्या घरी. असं असं कधी येऊन राहिले मग? कधी येऊन राहिले आता? मुक्काम काय आजचा मुक्काम काय तिथं? नाही मुक्काम नाही येऊनच राहिलो आम्ही. आता आता घरून निघतोच आम्ही. तर 10:30 पर्यंत येतो गावात येतो आम्ही. आता गाडी तरी आहे काय? आता आहे ना भाऊ म्हणतेत ना. हाय आता 7:30 गाडी आहे म्हणते. आता आम्ही घरून निघतोच गाडीत बसतो. आता हो भेटतेच गाडी आहे म्हणते. हो येतो आम्ही. या बा मग येवा लागन काय सडकीवर घेवाले? येऊन जाता ना येऊन जाता. अंधार पडला असं ना भेऊ नाही लागन का आम्हाला? ये जा सडकीवर घेवाले ये जा आम्हाला. हो येऊन राहिलो आम्ही. बरं या मग. हो या. हो ये जा मग सडकीवर घेवाले आम्हाला. येतो ठेव. हो ठेवतो ठीक आहे. रामदास भाऊ तो फोन वही का शांताबाई? हो काही येऊन राहिल्या म्हणते. असो असो चला मग आता देतो बसून बा गाडीवर. हो चला चला जेवण खावणं झाले मस्त केला चांगला केला तुम्ही पाहुणचार. हो द्या मग आता चला द्या गाडीवर बसून आम्हाला. आहे ना पण गाडी नाही तर अजून डेपोतून वापस यावा लागन बाबा. नाही नाही पक्की माहिती घेऊन आलो ना मी. आपण जेव्हा आलो ना तेव्हाच मी विचारून आलो. तर हाय म्हणे 7:30 गाडी हाय. चला आता मग पटकन. हो चला मग चला बाई इन बाई मग आता निघतो. हा हो इन बाई. हो या मग. हा या मग कधीतरी अजून. आणजा इन बाई आणजा अजून सगळ्याइले. हो हो घेऊन येईन ना इन बाई घेऊन येईन मी. हो चाल बाई मनीषा. हा जातो मग. हा चला बाई इन बाई मस्त पंचार केला बा तुम्ही मग. चला मग येतो मग आता निघतो आम्ही. हा माया बहिणी आणि माये भाऊ चला मग याच्या समोरचा भाग उद्या पाहू. व्हिडिओ वर आज तुम्ही नवीनच आहात तर सबस्क्राईबच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला मग भेटू उद्या. मस्त खा स्वस्त राहा आनंदित राहा महत्वाचं. चला मग.